नमस्कार मित्रांनो, गावाकडची माहिती व्हीके मराठी चॅनलमध्ये मी कैलास सिपरकर आपले स्वागत करतो। आज आपण कलिंगड ह्या पिकाची माहिती घेणार आहोत आणि ह्याचा वाण जिगना आहे, तर याच्याबद्दलचे आपल्याला आज काय काय माहिती भेटते ते पाहूया। गोल्ड अशा पद्धतीने हे तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने हे कलिंगड्याची मोठी साइज खूप आहे, बघू शकता आपण। हे शेतकरी पूर्ण आलेले आहेत, बघू शकता आपण या ठिकाणी। या ठिकाणी कार्यक्रम आहे, आपण बघूया जरा कलिंगड्याची साइज वगैरे। या ठिकाणी नर्सरीवाले सुद्धा आलेले आहेत, ते बघू शकता, साइज खूप मोठी आहे। हे सराटे मालक महोद कलिंगड घेऊन हातामध्ये, असा आहे चिकना गोल्ड। जिगना आहे का चिकना आहे? चिकना म्हटलं तर काय अडचण नाही, बघू शकता आपण। उभं करा जर ते बघा, अशा पद्धतीनं आहे। तर ह्याच्याबद्दलचे मित्रांनो आपल्याला काय काय माहिती भेटते ते पाहूया। असं आहे, नाही भरपूर मोठे आहेत, असं आहे, हे बघू शकता। काढाय कधी येऊ? नाही ती जरा शंभर निघाली, हे बघा काढा, वजन वाटतं का बघा। आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे शेतकरी आता प्लॉटबद्दलची माहिती घेत आहेत, बघू शकता आपण। आणि ह्याच्यावरती चर्चासुद्धा होणार आहे। हा व्हायरस नाही आहे, ही जी बेल क्रॅक झालीत ना, पुढं फळ सेट झालंय, त्याला आउटपुट जास्त पाहिजे। जर तुमचा नेहरा जर फूड कॅन आलाय तो जर ब्रेक झाला तर पुढं तो तुमचा वेळ सुटणार। ह्याला मेजर प्रॉब्लेम येतो तुम्हाला ज्यावेळेस दिवसाचं आणि रात्रीचं टेम्परेचर जे वर खाली होतंय थंडी, त्याच्या त्या वेलाच्या अन्नरसातलं जे पाणी आहे ना ते बर्फ पाणी होतं, ते ब्रेक होतंय। ह्याला एकतर मेजर तुम्हाला कॅल्शियम खालणं जमिनीतनं देताना व्यवस्थित दिला पाहिजे, आणि दुसरं क्लोरोथॅलोनिल म्हणजे तुमचं कवच ज्या ज्या घटकात असेल, मार्केटमध्ये 3 ते 4 उत्पादनं आहेत, ते तुम्ही प्रिव्हेंटिव्हला मारू शकता, त्यामुळे तुमची वेल बसणार वाटतं। हा वेल बसणं नाही, हा मूळ कुजवा नाही, हे फक्त वेल क्रॅक आहेत, वेल क्रॅक झालेलेच तुम्हाला वेल बसलेले दिसतील। आपण त्याचं टिपकं पुन्हा त्याच्यावर पडते तो कशाचं टिपकं तेव्हा ते व्हायरस हे बघा। आता हे ना हे फळ जेवढं डेव्हलप व्हायला पाहिजे त्याला जेवढा अन्न रस खालून घेतला पाहिजे, कारण ते कसं आहे 16 mm तुमची जी पाईप आहे, थोडक्यात साधं उदाहरण सांगतो, ती 16 mm फुल भरून चालणारी पाईप म्हणजे 2 इंची फुल भरून चालणारी पाईप जर ती मध्येच फाटली असेल तर पुढं पाणी किती जाणार खालण्याला अन्न, तिथं हे भरलं पाहिजे। कारण हे फळ बघा, फळ फक्त पोक असल्यागत झाले, कारण त्याला गरज होती ही वेल, तिथं ब्रेक इथं जाग्या, त्याला फक्त तुम्हाला कवच असलेली घटक म्हणजे तुम्हाला कवच आलं, स्कोर कवच मारता येईल तुम्हाला। फॉलिओ गोल्ड सिजंटाचा मॉलिक्युल येतो बघा, कवच प्लस मेटालॅक्झिल किंवा कवच फ्लो FS मध्ये येतं, ते जे ते तुम्हाला प्रिव्हेंटिव्हला घेता येतील, कारण ते जे रिकमेंडेशन आहेत लेबल क्लेम आहेत ते प्रोडक्ट, त्या लेबल क्लेमप्रमाणे। आणि दुसरी गोष्ट, पहिल्या 20 दिवसापर्यंत जर तुम्हाला खालनं कॅल्शियम देता आला म्हणजे कॅल्शियम नायट्रेट स्वरूपात किंवा चिलिटेड स्वरूपात द्या जमिनीतून, नायट्रेट स्वरूपात दिला तर 1 किलो प्लस 250 ते 1/2 किलो बोरॉन हे फक्त त्याला वाहून न्यायचं काम करतं, बोरॉन तेवढ्याच प्रमाणात द्यायचं। तुम्ही 1-2 किलो जर बोरॉन दिलं तर बोरॉन जास्त झालं तरी त्याचा प्रॉब्लेम झाडात होणार। आणि दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर सेटिंग म्हणजे साधारण 22 ते 25 दिवसानंतर तुम्हाला फ्लावरिंग चालू होतं, त्या काळातसुद्धा तुम्ही तो कॅल्शियम जर जमिनीतनं दिला किंवा फवारणीतनं, तुम्ही वेगवेगळे उत्पादनं आहेत मार्केटमध्ये म्हणजे लिक्विड कॅल्शियममध्ये भरपूर भेटत आहेत किंवा ॲग्रिसेटचं झिंकाबरसुद्धा येतं, तर त्या पद्धतीने तुम्ही जर फवारणीनं घेतलं, तुमची कळी पिवळी पडून गळते
हा तुमचा म्हणजे ही गुण जी आहे कडी आहे काय करते ही जी आहे ना आता ही आळीन खाल्लेली ही गुंज तुम्हाला पिवळी पडून गळते तुम्ही म्हणता रोग आला रोग नाही बरं काय मेजर काय तुम्हाला ही कळी डेव्हलप होताना त्याचा देठ आणि फळ फळाला गरज जास्त आहे पुढं कारण त्याची वाढ होणार आहे म्हणजे ते फर्टाईल होणार आहे तर त्याला लागणारा जे कॅल्शियम आहे कॅल्शियम पेक्टेट तयार झालं पाहिजे कॅल्शियम पेक्टेट म्हणजे काय स्नायू त्या देठाने त्याला धरसोड धरसोड केलं पाहिजे लवचिकता राहिली पाहिजे त्याच्यात जर लवचिकताच राहिली नाही कडक झालं पुढं अन्न अन्नाची गरज जास्त आहे मागं अन्न आहे मध्येच एअर पॉकेट झालं की तो कट दिशी पिवळा पण गळतो त्याला काही रोग नाही तो फक्त ढगाळ वातावरणात ही जास्त परिस्थिती जाणवते कारण पानावाटे झाड पाणीच बाष्पीभवन करत नाही झाड खतं कधी घेईल ज्यावेळेस तुमचं पानावाटे बाष्पीभवन ज्यावेळेस झाड करेल तेव्हा मुळावाटे पाणी घेईल आता पाण्यात खतं विरघळलेली ह्या गोष्टी समजून घ्या फक्त हे आपण काय म्हणतो की ढगाळ वातावरण आलं कळीगळ होणारच अशा वेळेस तुम्हाला फवारणीतनं कॅल्शियम द्यायचं आहे किंवा तुम्हाला अल्टरनेटिव्ह सोर्स शोधावा लागेल की बाबा मला चिलेटेड कॅल्शियम सोडता येत नाही आहे खाल्लं कारण दिलं तर ते जोपर्यंत पाणी घेणार नाही तोपर्यंत ते घेणारच नाही आहे कारण आता झाडाला ह्युमिडिटी जास्त असते आत्ता सध्याला बी बघा ह्या आज एक दोन दिवसाच्या कार्यक्रमात की सगळी काळ्या गळायचं प्रमाण जास्त तुम्हाला जाणवेल कारण काय होतं जोपर्यंत झाडाला पाण्याची गरज नाही वासणार वरती कारण निसर्गाची देण आहे मला वातावरण खराब आहे तर झाड त्यांचं जी श्वसननलिका आहेत म्हणजे पर्णरंध्र जी आहेत पानाच्या खालच्या बाजूला जी असतात ती बंद करून टाकतं झाड तिथून जोपर्यंत पाणी बाहेर निघणार नाही तोपर्यंत मुळावाटे पाणी येणार नाही म्हणजे ह्या गोष्टी खूप साध्या साध्या आहेत तुम्ही मार्केटमधलं बुरशीनाशक मारतात साधं म्हणजे आता काही लोक नेटिओ सारखा मॉलिक्युल वापरतात त्याच्यात तर नेटिओ काय करतं फक्त झाडाच्या वाढीची स्पीड कमी करून टाकतो आणि जसं वातावरण क्लिअर होईल तसं परत झाड त्या स्पीडला अपटेक चालू करणार कारण ह्या गोष्टी आहेत ह्या खूप साध्या साध्या गोष्टी आहेत दुसरी गोष्ट तुम्हाला अजून एक प्रॉब्लेम येत असतो कलिंगडात आमचा माल ॲट अ टाईम तुटत नाही दोन लॉट तीन लॉटमध्ये ही अपेक्षा होती तुमच्याकडून मला प्रश्नाची काय होतं ज्यावेळेस तो तुमचा वेल धरायला लागतो साधारण 15-20 दिवसांनी ज्यावेळेस वेल धरायला चालू होतो त्यावेळेस जेठा ज्यावेळेस वाढेल आणि जेठ्याला कळी सेट झाल्यानंतर मागची त्याचे फुटवे वाढतात जेठ्याचं वय वेगळं आहे आणि त्या फुटव्याचं वय वेगळं आहे तर त्याचं सेटिंग हे वेगवेगळ्या टायमाला होणार तुम्हाला प्रायोरिटी काय पाहिजे की बाबा माझं ज्यावेळेस 5 पानावर वेल असेल त्यावेळेस त्याला ॲट अ टाईम 4 ते 5 फुटवे निघाले पाहिजे किती ॲट अ टाईम म्हणजे त्याचं वय सारखं आहे वय सारखं असेल तर त्यांची खतं खाण्याची घेण्याची क्षमता एकसारखी झाली त्याला सेटिंग ॲट अ टाईम होईल आणि तुमचा माल ॲट अ टाईम निघेल ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत पहिलं म्हणजे आता विषय निघला म्हणजे आता जुने पण लोक असतील जे 15-20 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपल्याकडे नवीन हायब्रिड आली ना काकडीमध्ये वगैरे तर आपण त्यावेळेस नकलायचं 4 पानावर 6 पानावर गळाची वाढ थांबवायचं बघा लेवसेल मारायचं किंवा एथ्रेल मारायचं तर त्याचा उद्देश काय होता माहीत आहे का की त्याची वाढ थांबवायची 1-3-4 दिवस आणि एकदम फुटवे काढायचं आणि एकदम सेटिंग घ्यायची आपण काकडीत करायचो बघा पहिलं आता काय झालं वेलवर गॅस प्रमाणित का वाढलं आणि ती प्रॅक्टिस लोक विसरले मग दोनदा सेटिंग होत आहे कलिंगडामध्ये तर मेजर प्रॉब्लेम आहे एक 6-7 पानावर सेटिंग होतं आहे एक परत 10-12 पानावर होतं आहे मग त्याच्यापेक्षा जर तुम्ही ती एक जर प्रॅक्टिस चालू ठेवली 4-6 पानावर जर वेल थांबवला तर शेंड्याचा जी माल आहे ते तुमचा निघणार नाही आता काय झालेलं लागणीचं प्रमाण आपल्याकडे इतकं झालं आणि पहिले काय होतं तुम्हाला सांगतो कंपनीवाले प्रत्येक प्लॉट असे शोधून काढायचे कारण प्लॉट कमी असायचे आता काय झालं सेल एवढा झाला आहे की प्रत्येक प्लॉटवर जाणं शक्य नाही त्यांना आणि पहिलं काय होतं की लोक स्पेशली सांगायची की तुम्ही 4-6 पानावर वेल थांबवा त्यानं काय होतं की तुमचं बुडदाड होईल तर एकदम फोटो फुटायचा शेंडा थांबल्या म्हणजे परत त्याला पर्याय काय फोटोवाच निघणं आणि एकदा फोटो निघला की एकदम सेटिंग व्हायचं आता कधी कधी काय होतं 6-7 पानावर सेटिंग होतं म्हणजे मल्चीच्या खाली एखादं सेटिंग होतं आणि परत 10-12 पानावर होतं आणि दुसरी गोष्ट तुम्ही जी लेबल क्लेम म्हणला ना ती लेबल क्लेम काय आहे ना ती पण लोकांना सांगा लेबल क्लेम काय आहे लेबल क्लेम म्हणजे एक साधी गोष्ट आहे फायद्याची गोष्ट आहे लक्षात घ्या म्हणजे काय लेबल क्लेम मध्ये
त्या पर्टिक्युलर टार्गेटवरती म्हणजे त्या पर्टिक्युलर रोगावरती किंवा किडीवरती त्याच्या ट्रायल्स असतात आणि ते त्याचं फिक्स आपल्याला रिझल्ट माहीत असतात, कंपनीने टेस्टेड केलेलं असतात आणि ते रजिस्टर असतं. म्हणजे आपण असेल म्हणजे समजा डाळिंबामध्ये आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो, आपण रिव्हर्स मारतो डाळिंबामध्ये, आपण रिव्हर्स मारतो तर ती स्पेशली त्यासाठी म्हणून कंपनीनं डेव्हलप केलेलं आहे, त्याच्यावर ट्रायल केलेलं असते. मग आपण रिव्हर्स सगळ्यावरच मारतो, पण लेबल क्लेम म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी सांगितलंय बाबा आता मी जसं म्हणलं की तुम्हाला एकदा सेटिंग करायचं तर लेवसेल मारून शहरात थांबवा, तर ती पर्टिक्युलर तीच गोष्ट रिव्हर्स त्याच कामासाठी. असं लेबल क्लेम म्हणजे ती तुम्ही डोळे दाखवून घ्या. नाही तर आपण बायोस्टीन बघा, सगळ्या रोगावर काय बी असू द्या, बायोस्टीनचा स्प्रे दुकानदार सांगतो म्हणजे आम्ही सांगतो आणि तुम्ही घ्या आता, तर तसं नाही. तुमचा खर्च कमी करायचा असेल तर आता प्रोडक्टवर लेबल क्लेम असतो. ती लेबल क्लेम कशासाठी आहे आणि प्रत्येक कंपनी करते बरं काही, म्हणजे असं नाही म्हणजे मला माझं प्रोडक्ट विकायचं आहे, माझं दुकान आहे राजकुमार अग्रवाल, मी माझं काहीतरी एक तत्व ठेवलं आहे, तसं प्रत्येकाचं असतं आणि प्रत्येक प्रोडक्टवर असतं. म्हणजे आता विषय आपल्या कलेकडचा निघला ही करपा आला किंवा ते हे झालं हे प्रॉब्लेम जास्त येत नाही, थंडीतल्या वेळाला फक्त थंडीतल्या लागण्यासाठी येतो. कारण वातावरणात 50% डिफरन्स आला, सकाळचं टेम्परेचर 20 आलं, दुपारी 40 झालं, ही येत आहे, आपण थांबवू शकतो. फक्त कॅल्शियमचा योग्य वापर, कॅल्शियमचा योग्य वापर. आणि दुसरी गोष्ट, पर्टिक्युलर जर थंडी पडली तर हा प्रॉब्लेम येणार नाही, ऊन तर ऊन पडलं तर हा प्रॉब्लेम शक्यतो येणारच नाही. ह्या दिवसातल्या लागणीला येतो जास्त करून, इथल्या पुढच्या लागणीला जास्त येत नाही. जे वातावरण चेंज होत नाही, 50% आला की 100% येणार हे सगळ्या लोकांना सांगा. म्हणजे पहाटे थंडी पडली, दुपारी ऊन पडलं की वराटी कुठली आहे किंवा ही नाही, म्हणजे प्रत्येक वेळ असं व्हायला बघ. 5-10% प्लॉटमध्ये होत असते आणि कसं थंडी करून जर प्लॉट तुमचा डायरेक्ट उन्हाळ्यात असेल, ह्या दोन वातावरणमध्ये जर तुमचा प्लॉट असा घेत असेल ना, सडनली चेंज होत असेल ना वातावरण, हे त्यावेळेस हे प्रॉब्लेम 100% येत राहतात. त्यामुळं शेतकऱ्यांना पण त्याची काळजी घेतली पाहिजे, वेल चिरत आहेत का, म्हणजे प्रत्येक वेळेस बघितलं पाहिजे प्लॉटकडे जास्तीत जास्त लग्न. वेल चिरलेला कळतो, डीक येतो त्यातनं लगेच फवारा खाल्लं वरन हे गेल्यावर झालं नाही, ते चराय सुरू झालं काय काय करतो 100% लगेच हे झालं. म्हणजे त्याला गमिस्टेम बोललं जात, कुठेतरी एखादं हायत असलं तिथं. त्याच्यात फक्त एवढंच आहे की आपण ज्यावेळेस त्याच्यावर क्लोरोथॅलोनिन मारतो म्हणजे कवच मारतो साध्या भाषेत, तर तिथं आपण कॅल्शियम घालतो थोडक्यात. कुठेतरी एखादा बर, वेल दोन प्रकारे बसतात, कोण सांगल का तुम्हाला? दोन प्रकारे वेल बसलेलं दिसतं आणि तिथंच तुम्ही चुकता की कोणत्या प्रकारे वेल बसतं हेच माहीत नाही आणि दुसरं औषध देऊन बसतो, मग रिझल्ट बसला नाही. दुकानदाराच्या नावानं किंवा कंपनी नावाच्या नावाने ओरडत बसायचं. दोन प्रकारे वेल बसतात माहीत आहे कुणाला? कुणाचं ऑब्झर्वेशन आहे का मी सांगू? ऐका, हिरवं पान बुंद्यापासून शेंड्याकडे जर हिरवा असलेला वेल हाय तसा बसला तर तो जीवाणूजन्य करपा आहे. काय बोललो मी? जीवाणूजन्य. त्याच्यात फक्त कॉपर बेस मॉलिक्यूल मारा किंवा सोडा खालून आणि जो वेल तरकटत शेंड्याकडून रिव्हर्स चाललाय तिथं तुम्हाला बुरशीजन्य करपा आहे, तिथं तुम्हाला जाहिरम घ्यावं लागेल, 78 किंवा जाहिरम झिनेप ह्या गोष्टी घ्याव्या लागतील. ह्या गोष्टी समजून घ्या फक्त, तिथं तुमचं कॉपर काम करणार नाही. व्हायरस व्हायरस व्हायरस, तुम्ही व्हायरस कशाला म्हणता बोला ना? व्हायरस व्हायरस तुम्ही कसं म्हणता? म्हणजे मला कळून द्याल नक्की, तुम्हाला व्हायरसचा कन्सेप्टच कळाला. बरं, व्हायरस झालेलं रोप उपटून बघितलंय कधी? कोणतंही पीक पिकात व्हायरस येतो याचा अर्थ काय होतो की ते झाड वीक आहे, झाड हेल्दी नाही. झाडाला अन्न रसाची गरज जास्त होते पण त्याची घेणारी कुठली आहे ती खाली, तोंड कुठं आहे? फक्त मुळं. आणि ज्या रोपाचं मूळ कॉईल झालं आहे त्या झाडाला 100% तो प्रॉब्लेम येणार. त्यामुळे ते वेळ लक्षात ठेवा की जिथं तुम्हाला व्हायरस येतोय ना, तुम्ही ते मुळीव लक्ष द्या. तुमची दिलेली खतं 90-100% खतं ही फक्त मुळावाटे घेतली जातात. जिथं मुळी कॉईल आहे तिथून तुमचा आउटपुट जास्त येणार नाही, बाकी व्हायरस असा काहीच नाही. फक्त पांढरी माशी रस शोषक किडी फक्त कंट्रोल करायच्या. स्प्रे घ्यायचा नाही त्याला,
लक्षात द्या, खालणं जी मुळी आहे त्या मुळीवर लक्ष द्या फक्त तुम्ही. लहानपणी तुमची झाडाचं झाड जेवढं वरती वाढणार तेवढं जमिनी खाली वाढतं कुठलंही पीक, ते फक्त लक्षात ठेवायचं आपण की बाबा माझं झाड वरती वाढत नाही याचा अर्थ खाली बी वाढत नाही, तर आपलं खाली कुठंतरी गणित चुकतंय. तुम्ही रसोशी किडेला कंट्रोल करण्यासाठी व्हायरसचे मॉलिक्युल मारता किंवा त्याच्यात एक झिंक असतं, झिंक काय करतं फक्त झाडाला ट्रिक करायचं काम करतो बाबा, तुला स्पीड तुला ढकलायचं काम करतोय आपण फक्त. आणि रसोशी किडी फक्त कंट्रोल करा, बाकी काहीच नाही त्याच्यात. त्याला तुम्ही चिकट सापळे लावा, तुम्ही वेगवेगळे औषधं घ्या. बर, अजून एक सेटिंगमध्ये तुम्हाला कलिंगडात प्रॉब्लेम येतो, फुलोऱ्याच्या अवस्थेत एकही गॅस पॉइझन वास येणारं औषध प्लॉटमध्ये मारायचं नाही, कारण कलिंगडाच्या सगळ्या व्हरायटी क्रॉस पॉलिनेटेड आहेत, परपरागी भावनांनी सेटिंग होतं. जर त्या प्लॉटमध्ये तुमच्याकडं मधमाशी नसेल कळी कितीही चांगली स्ट्रोकमध्ये निघू द्याल सेटिंग होणार नाही, फक्त गॅस पॉइझन मारायचं नाही. नीम फुलोऱ्यात नीम मारायचा नाही, नीममुळं काय होतं त्याचे परागकण स्टराईल होतात नपुसक बनतात. ह्या गोष्टी खूप साध्या साध्या आहेत. आणि जर तुम्हाला तिथं चुकून बाबा मला केमिकल मारायचं आहे तर ते संध्याकाळी मारा, दिवसा नको, कारण सगळ्यात जास्त प्लॉट फेल व्हायची कारण आहेत मधमाशी नसणे. गेल्या वर्षी 47 दिवसाचा प्लॉट बघितला, टोटल फेल होता. किती दिवस? एकही सेटिंग नाही, 47 दिवस. पण 47व्या दिवशीसुद्धा त्या प्लॉटमधनं निघणारी कळी खूप चांगली होती, कारण त्यांनी कंटिन्यू गॅस पॉइझन मारले होते. शेतकरी नवीन होता, त्यात त्यांची चूक नाही. बाकी अजून काय शंका? सर आपलं नाव काय? निखिल मुळीक. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला आता निखिल सरांनी माहिती दिलेली आहे, तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं हे कलिंगड पीक घेऊ शकता. आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.